मुंबईतल्या वरळी अपघात प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहीर शहाला विरारमधून अटक करण्यात आलेली आहे. एका खासगी फ्लॅटमधून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते. मिहीर शहाची आई आणि बहिणीला देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. मिहीर शहाला अखेर अटक करण्यात यश आलेलं आहे. गुन्हे शाखेने आरोपीला मदत करणाऱ्या तब्बल 12 जणांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सूरज, खरं तर हिट अँड रन प्रकरणातील मिहीर शहाला अटक करण्यात आल्याचं कळत आहे, काय सविस्तर माहिती देणार आहात? अजिंक्य, नक्कीच. मागील 48 तासांपासून मिहीर शाह हा पोलिसांना चकवा देत होता. अनेक ठिकाणी त्याचा मोबाईल हे स्विच ऑफ करून तो जो फरार झाला त्याच्यानंतर त्याचा शोध घेणं हे पोलिसांसाठी एक जिकरीचं पाहायला मिळत होतं. या संपूर्ण प्रकरणात त्याला आतापर्यंत 12 जणांनी मदत केल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि त्या लोकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. शहापूरमधनं त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते. तर मिहीरला देखील त्याच परिसरातनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर मिहीर शाह हा या संपूर्ण प्रकरणातला मुख्य आरोपी आहे, जो त्यावेळी सीजी हाऊसच्या बाहेर गाडी चालवत होता आणि त्यांनीच कावेरी नाखवा यांना चिरडून तो पुढे गेला होता. बांद्रा येथे त्याची गाडी बंद पडल्यानंतर त्यांनी वडिलांशी संपर्क साधला. या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर वडील ही तितकेच दोषी होते, कारण त्यांनी ती संपूर्ण गाडीवरती नंबर प्लेट आणि जो चिन्ह होतं ते खोडण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर गाडी ही देखील डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न त्यांचा होता, त्यामुळेच त्यांना अटक झाली. तर दुसरा जो आरोपी आहे राजऋषी सिंग याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. राजऋषी सिंग हा त्यावेळी मिहीर सोबत त्या ठिकाणी घटनास्थळी होता आणि ज्यावेळी अपघात घडला आणि वरळी सीलिंकला कावेरी यांना बंपरमधनं बाजूला काढत त्यांनी पुन्हा त्यांच्याच अंगावरती गाडी घातली, त्यामुळेच ही निर्दयी हत्या मांडली जात आहे आणि विरोधक त्यावरती अडून बसलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणात आता त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा. मात्र एकूणच या संपूर्ण प्रकरणात आता मिहीरला आज वैद्यकीय चाचणीसाठी आता हजर केलं जाईल. यामध्ये मिहीर मद्यपान करून गाडी चालवत होता का हे आता समोर येईल. उद्या मिहीरला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. न्यायालयात आता काय युक्तिवाद होतो, पोलीस आपली भूमिका काय मांडतात, त्याला मिहीरच्या वकिलांकडनं काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र मिहीरने मद्यपान केलं होतं का त्यावेळी हा महत्वाचा प्रश्न राहणार आहे. त्याचबरोबर 48 तास मिहीर नेमका होता कुठे, त्याला कुणी मदत केली, घरातल्यांचा सहभाग आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. ही जवळपास घटना जर आपण पाहिली तर पुण्याच्या पॉर्शे घटनेसारखीच आहे. या पुण्याच्या पॉर्शेमध्ये संपूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली होती. एक एक कडी जोडत पोलिसांनी घरातल्यांचा जसा सहभाग हा नोंदवला होता त्याचप्रमाणे सहभाग या घटनेत देखील पाहायला मिळत आहे. मात्र पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली आहे. वैद्यकीय न्यायवैद्यकीय चाचणी ही गाडीची करण्यात आली होती. आरटीओ इन्स्पेक्शन देखील केलेलं होतं, त्यामुळे कुठलीही चूक पोलिसांनी केलेली नाही आहे अद्याप तरी तसं समोर आलेलं आहे. त्यामुळे आता 48 तास मिहीर होता कुठे का, त्याला कुठलाही राजकीय वरदहस्त होता हे पाहणं आता महत्वाचं आहे. यामध्ये आता आणखी डेव्हलपमेंट मिहीरच्या चौकशीतून काय येतं हे पाहणं महत्वाचं. मिहीरच्या अटकेमुळे निश्चितच या प्रकरणामधील आणखी सत्य समोर येणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझ.